अटेंड करो। नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण किकरी या वनस्पतीबद्दल आणि तिच्या औषधी गुणधर्माबद्दल जाणून घेणार आहोत। हिंदीतून या किकरीला करीर, कैर, केरिया या नावांनी ओळखतात। या किकरीचे शास्त्रीय नाव कॅपेरिस डेसिडिवा असे आहे। तुमच्या भागात या वनस्पतीला कोणत्या नावाने ओळखतात ते कमेंटमधून अवश्य कळवा। वास्तविक किकरी ही एक वाळवंटी प्रदेशातील वनस्पती आहे, पण ती महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी बघायला मिळते। या किकरीच्या फळांचे लोणचे देखील बनवले जाते। काही ठिकाणी याच्या कोवळ्या फळांची चटणी देखील बनवतात। चला तर पाहूयात या किकरीचे औषधी उपयोग। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारी बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। या वनस्पतीला पाने नसतात आणि ही साधारण एक झुडूपवर्गीय वनस्पती आहे। याला अशा प्रकारची नारंगी रंगाची आकर्षक अशी फुले येतात। ही फुले वाळवून याची पावडर बनवून ठेवावी। ही पावडर पोटाच्या सर्व समस्यांसाठी जसे गॅस, अपचन, बद्धकोष्ठ यांसाठी अत्यंत उपयुक्त असते। तोंडातील अल्सर ज्याला आपण तोंड येणे असे म्हणतो ते देखील या फळांच्या आणि फुलांच्या पावडरच्या सेवनाने नष्ट होतात। आयुर्वेदाचार्यांच्या म्हणण्यानुसार या किकरीच्या सावलीत 5 ते 6 महिने बसल्यावर रक्तातील सर्व बॅड कोलेस्टेरॉल निघून जाते। शरीरातील अतिरिक्त चरबी देखील वितळून जाते। यासाठी या किकरीच्या कोवळ्या फांद्या, काही फुले वाळवून याची पावडर सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत 1 चमचा या प्रमाणामध्ये सेवन करावी। शरीरातील अतिरिक्त चरबी आणि कोलेस्टेरॉल या उपायाने हमखास कमी होते। ही किकरी वनस्पती उष्ण प्रकृतीची असल्याने उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी जरा बेतानेच याची सेवन करायला पाहिजे। याची वाळवलेली फळे आणि समप्रमाणात बहाव्याची शेंगा घेऊन या खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचे आहे। यामध्ये चिमटीभर सैंधव मीठ मिसळून शेंगदाण्याच्या आकाराच्या गोळ्या बनवून ठेवाव्यात। ज्यांना वारंवार शौचास जावे लागते, ज्यांना अमीबियोसिस झालेले असेल, पोटात कृमी झालेले असतील, अशा व्यक्तींनी या गोळ्या सकाळ संध्याकाळ जेवणानंतर सेवन कराव्यात। दुसऱ्या दिवशीच पोट व्यवस्थित साफ होते। शिवाय या गोळ्यांच्या सेवनाने आतड्यांचे व्रण देखील बरे होतात। ज्यांना रक्ती मूळव्याध असते अशा व्यक्तींना तर हे फार उपयुक्त ठरते। यासाठी ही गोळी सलग 15 दिवस खाल्ल्याने मूळव्याध कायमची नष्ट होते। या फुलांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील इम्प्युरिटीज जाऊन पिंपल्स, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स नष्ट होतात। या किकरीचा उल्लेख महाभारत या ग्रंथामध्ये देखील आढळतो। अशा या बहुपयोगी वनस्पतीचा आयुर्वेदिक वारसा असाच पुढे चालू ठेवण्यासाठी या वनस्पतीचे संवर्धन करा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून इतरांना देखील शेअर करा। धन्यवाद।